विभागीय शुल्क यांच्यात येत नाही. विभागीय शुल्क कॅशॅटोमध्ये येतो. 300 रुपये ते गेम फी मधून घेतात. कुठला गेम खेळला जातो का, वर्षभरात शिकवलं जातो का? माझं नाव अस्मिता मनोज गाडवे. माझ्या 2 मुली आहेत. एक आता सध्याच्याला एक ज्युनियरमध्ये ॲडमिशन झाली आणि 1st गेली. तर आम्ही 20,000 कमवणारे महिन्याचे. आम्ही आता 70-80 हजाराची आम्ही सोय करायला पाहिजे. तर ते आमच्यासारख्या नॉर्मल माणसांना ते काही जमणारच नाही. म्हणजे आम्ही पोटाला चिमटा काढायचा आणि इथे आम्ही फी भरत बसायची. तर हे माझ्या मते सगळेच इथे मिडल क्लास असतील. कोण काहीतले मोठे घरातले किंवा अशा मोठ्या घरातले नाही आणि असले तरी त्यांना ते परवडणार नाही असं मला तरी वाटतं. साधारण तुम्ही हे म्हणणं कोणाकडे मांडलेले काय? काय आपले म्हणणं कोणाकडे मांडले काय? आम्ही आता गटसंस्थेकडे आले होतो. तर आता त्यांनी डायरेक्ट आम्हाला म्हणले जा हो पुण्याला. आता आम्ही बघू शक्य तेवढे आता तर जायचं. कारण हे प्रयत्न थांबले तर आमच्या पुढच्या पिढींना किंवा काही असू दे तर आम्हाला ते समजणारच नाही. या शैक्षणिक फी मध्ये कमी नाही झाल्यास तुमचं पाऊल काय राहणार आहे? शैक्षणिक फी कमी नाही झाल्यास तुमचं पुढचं पाऊल काय राहणार आहे? पुढचे पाऊल बरेच काही असतात माणसांचे. जर आम्ही घ्यायचं म्हणलं तर आम्ही आता सुद्धा बसू शकतो. पण आम्हाला नियमाने जायचंय. आम्ही नियमाने जाऊ. यावर्षी आम्हाला रिझल्टच्या दिवशीच कळलेलं आहे की फीमध्ये यावर्षी 68% वाढ झालेली आहे. आणि प्रायमरी सैनिक स्कूलमध्ये माझी मुलं आता दुसरीच्या वर्गात जाणार आहेत आणि माझे 3 मुलं आहेत. तर आम्हाला ते तिघांची फी, त्यानंतर युनिफॉर्म्स पण चेंज झालेले आहेत, नवीन शैक्षणिक वर्षाचे पुस्तकं वगैरे हे करून आम्हाला हे खूप जास्त होणार. आणि बाकीचे जे आपले रुटीनचे जे खर्च असतात ते धरून हे आम्हाला खूप जास्त होणार आहे. त्यामुळेच आम्ही बागवान सरांच्या सपोर्टसाठी आलो. साधारण फी किती असेल तरी? लास्ट इयर सेकंड क्लासची 19,000 समथिंग होती. यावर्षी 30,000 रुपये झाले. इंग्लिश माध्यम मराठी का इंग्लिश? इंग्लिश. माझ्याकडे बघू नका तिकडे बघ. नमस्कार, मी साधिकाली अमीर बागवान, प्रायमरी सैनिक स्कूल सातारा, पालक प्रतिनिधी. आज या ठिकाणी सन 2023-24 नियमावलीचा शासनाने करून दिलेल्या नियम व नियमावलीचा भंग करत त्याला केराची टोपली दाखवत शाळा प्रशासनाने जो काय 2024-25 फी वाढीचा निर्णय घेतलेला आहे तो अन्यायकारक आहे. आणि तो अन्यायकारक असल्या कारणाने आम्ही शाळेतील सर्वच वर्गातील पालक या ठिकाणी गटशिक्षण अधिकारी यांना फी वाढीसंदर्भात निवेदन देण्यासाठी आज इथे आम्ही जमलेलो आहोत. शासनाचा निर्णय किंवा नियमावली अशी सांगते की 6 महिन्यापूर्वी कुठलेही फी शुल्क वाढ करत असताना 6 महिन्यापूर्वी पालक शिक्षक प्रतिनिधीच्या माध्यमातून आणि शासनाने घालून दिलेल्या GR निर्देशाने ज्या पद्धतीने एक नोटीस काढावी लागते किंवा निविदा काढावी लागते त्याचा उल्लंघन करत ती निविदा त्या पद्धतीने न काढत पालक शिक्षक प्रतिनिधीच्या सभेमध्ये 15% फी वाढ यावर्षी केली जाईल, म्हणजे सन 2024-25 केली जाईल अशा प्रकारचा ठराव त्याच्यामध्ये घेतला. आणि तो ठराव पालक मेंबर प्रतिनिधी जे पालक शिक्षक प्रतिनिधी जे आहेत त्यांनी त्या ठरावावरती सह्या केला. त्याच्यानंतर पुढे जी कार्यकर्ती समितीच्याकडे तो प्रस्ताव आला असताना त्याच्यामध्ये अचानक 15% 68% फी वाढ झाली. आणि ती फी वाढ होत असताना कार्यकारी समितीमध्ये जे पालक प्रतिनिधी होते त्यांनी त्या फी वाढीला अत्यंत ताकदीने आणि शेवटपर्यंत तो फी वाढीसाठी विरोध केला. तरी पण शाळा प्रशासनाने त्याची दखल न घेता ही फी वाढ कायमस्वरूपी ठेवून
तशाच पद्धतीने तुम्हाला ती भरावी लागेल। ज्यांना भरणं गरजेचं आहे त्यांनी ती भरा, अन्यथा आपले ऍडमिशन्स या संस्थेतून काढून घेतले तरी चालतील। अशा पद्धतीची वल्गना शाळा प्रशासनाने पालकांसाठी केलेल्याचे आमच्या समोर निदर्शनास आले। ही बाब अतिशय गंभीर असून शासनाने घालून दिलेल्या नियमावलीसाठी म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण घेण्याचा हव्या त्या शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षण घेण्याचा जो अधिकार आहे, जो मूलभूत अधिकार आहे, त्या मूलभूत अधिकाराचं हनन या ठिकाणी होत असताना दिसून या ठिकाणी आलेलं आहे। अशा या बेजबाबदार वर्तन करणाऱ्या शाळेच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी आज जमलेलो आहोत। आम्ही आज गटशिक्षण अधिकाऱ्यांना हे निवेदन दिलेलं आहे, गटशिक्षण अधिकाऱ्यांनी येत्या 2 आठवड्यात जर योग्य तो निर्णय नाही घेतला तर येणाऱ्या 8-15 दिवसांमध्ये आम्ही रस्त्यावर उतरून अतिशय तीव्र पद्धतीने आंदोलन करू, याचा इशारा आम्ही शाळा प्रशासन आणि शिक्षणाधिकारी संबंधित शिक्षणासंदर्भातले प्राथमिक शिक्षणासंदर्भातले जे कोणी अधिकारी असतील त्यांनी याची नोंद घ्यावी, हीच या माध्यमातून मी आज त्यांना विनंती करतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। आंदोलनाची दिशा काय असेल? आंदोलन साहेब, रस्त्यावर उतरून आम्ही उपोषणाला बसू, रास्ता रोको करू, तत्सम आमच्या ज्या कमिटीमध्ये जे काही आमचा पालकांच्या संदर्भाच्या ह्याच्यामध्ये आम्ही जो काही निर्णय घेऊ त्याच्यामध्ये जे काही आम्ही ठरवू त्या पद्धतीने आम्ही आंदोलनाची दिशा ठरवू। आणि सर्व प्रतिनिधी, सर्व जे प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, त्यांना आम्ही ते तशा पद्धतीचं निवेदन देऊ।